ज्येष्ठ नागरिकांचं धोरण सरकारनं जाहीर केलं याबद्दल महाराष्ट्र शासनाचं जरूर अभिनंदन केलं पाहिजे पण हे धोरण जाहीर करताना आम्हा ज्येष्ठ नागरिकांना खूप कष्ट करावे लागले खूप चळवळ करावी लागली करा तेव्हा लाग कुठं ते झालेलं आहे याच्यामध्ये मुख्यतः काही गोष्टी वगळलेल्या आहेत की ज्या आता आहेत त्यामध्ये एक स्वतंत्र मंत्रालय किंवा आयुक्तालय झालं पाहिजे आरोग्यविषयक सुई सवलती स्व ताबडतोब दिल्या गेल्या पाहिजेत त्याचप्रमाणे वृद्धांच्याकरता निरनिराळ्या ठिकाणी ज्या योजना होतात विशेषतः निरिणी ग्रहसंकुलं तयार होतात त्या ग्रहसंकुलामध्ये वृद्धांच्याकरता स्वतंत्र अशी राखीव अशी वृद्धाश्रम झाला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे जो कायदा झालेला आहे दोन हजार सात साली आणि दोन हजार दहा साली महाराष्ट्र शासनाने केला त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही ती व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे वृद्ध आहेत त्यांची मानसिकदृष्ट्या तयारी करण्यासाठी त्या समुपदेशन केंद्र उघडली पाहिजेत आणि या वृद्धांना प्रवासाच्या सोयीसवलती देणं आवश्यक आहेच आहे पण याचबरोबर त्या ज्या आज वृद्धाश्रम ही इतकी गरज आहे इतकी गरज आहे अनेक आमचे वृद्ध हे घरची चांगली परिस्थिती असूनसुद्धा म्हणजे मुलं आई मुलं किंवा सुना हे चांगल्या परिस्थितीत आहेत त्यांची इच्छा अशी नाही की या मुलं हे करावं पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता वृद्धाश्रम आवश्यक आहे आणि ते सर्व सोयीने युक्त असे पाहिजेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व सोयीने उपयुक्त म्हणताना त्याच्यामध्ये सगळ्या ज्या वृद्धांना आवश्यक आहे त्या सगळ्या सोयी दिल्या पाहिजेत अशा प्रकारचं एक शासनाचं धोरण अभिनंदना अभिनंदनही आहे पण बऱ्याचशा त्रुटी आहेत त्यामध्ये दूर करणार